नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. उरण तालुक्यात भंगार आणि कचरा गोळा करणाऱ्या दोघा व्यक्तींनी माणुसकीचे दर्शन घडवल्याची घटना उरणमध्ये घडली. 7 मेला करंजा कासवले पाडा येथील सुशाली नाखवा यांची 10 वर्षीय मुलगी विधी नाखवा हिची प्रकृती खालवली. तिच्यावर औषधोपचार करण्यासाठी त्यांची कोटनाका येथील हॉस्पिटल येथे घेऊन जात होते. त्यावेळी त्यांच्याजवळ असलेले 10,000 रुपये, मोबाईल फोन आणि मुलीच्या औषधोपचाराकरिता गहाण ठेवण्याकरिता सोबत ठेवलेले 3.5 तोळे सोन्याचे मंगळसूत्र आनंदी हॉटेलजवळ पडून गहाळ झाले. याबाबतची तक्रार ते उरण पोलीस ठाण्यात गेले असता त्यावेळी उरण पोलीस ठाणे येथे रस्त्यावर भंगार आणि कचरा गोळा करणारे अशरफ अस्कर शेख आणि अमित लालजी चौधरी हे उरण पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी आनंदी हॉटेलजवळ पेट्रोल पंप समोरील रस्त्यावर सापडलेली पर्स मूळ मालकाला परत मिळावी याकरिता पोलीस ठाण्यात जमा केली. या दोघांनी प्रामाणिकपणे पर्स सुशाली नाखवा यांना परत करून उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करत माणुसकीचं दर्शन घडवलं. नवी मुंबईतील पाम बीच मार्ग हा वाहन चालकांचा पसंतीचा रस्ता म्हणून सुपरिचित आहे. मात्र या रस्त्यावर होणारे अपघात हे चिंतेचा विषय असून याचे प्रमाण कमी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका वाहतूक पोलिसांच्या सहयोगाने प्रयत्नशील आहे. याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी वाहतूक पोलीस विभागासमवेत तातडीने बैठक घेत सखोल चर्चा केली. पाम बीच रोडवर आवश्यक त्या ठिकाणी वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने पाहणी करून ठिकाणे निश्चित करावीत. त्या ठिकाणी वाहन वेग नियंत्रित करण्यासाठी रमलर बसवण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत. सिडकोने 31 मेपर्यंत पाण्याचे योग्य नियोजन करावे, अन्यथा आम्ही तारीख जाहीर करणार नाही. मनात येईल तेव्हा सिडकोमध्ये घुसून अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडू, असा गर्भित इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी कामोठे येथे सिडको प्रशासनाला दिला आहे. कामोठे वसाहतीमध्ये होणाऱ्या अनियमित पाणी पुरवठ्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उपमहापौर सीताताई पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के म्हात्रे, कामोठे मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामोठे वसाहतीमधील 33 वर्षीय महिला पायी आपल्या घरी जात असताना पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी त्या महिलेच्या हातामधील बॅग हिसकावल्याची घटना कामोठे वसाहतीत घडली आहे. तर दुसऱ्याच दिवशी एका महिलेच्या गळ्यातील चैन आणि लॉकेट चोरून नेले आहे. मात्र कामोठेमध्ये बतावणी, फसवणूक आणि सोनसाखळीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने नागरिक असुरक्षित असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत. पहिल्या घटनेत महिलेने खांद्यावर ठेवलेली बॅग पाठीमागून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी हिसकावली आणि ते नौपाडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे पसार झाले. यावेळी त्या बॅगमध्ये मोबाईल फोन, सोन्याची साखळी, अंगठी आणि इतर दागिने असे 54,000 रुपये किमतीचे ऐवज चोरी झाले तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत 87,500 रुपये किमतीची एक सोन्याची चैन चोरल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कामोठे वासियांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पनवेल रेल्वे स्थानक परिसरात एक व्यक्ती अनधिकृतपणे गावठी बनावटीचे अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 2 प्रवीण फडतरे यांना मिळाली होती. याची माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षक गिरीधर गोरे यांना दिली. त्यानुसार पनवेल एसटी स्टँड परिसरात सापळा रचून गोपाळ भारद्वाज याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगची पाहणी केली असता त्यात 4 गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे मिळून आली आहेत. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत. तळोजा औद्योगिक क्षेत्रात जाण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून नावडे फाटा येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून येथील युवकांनी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नातून हा पूल उभारण्यात आला आहे. पनवेल मुंब्रा मार्गावर अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते. त्यात नावडे फाटा येथून तळोजा औद्योगिक क्षेत्रात जाण्यासाठी 1 मार्ग असल्यामुळे नावडे फाट्यावर नेहमी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे 3 वर्षापूर्वी 70 कोटी रुपये खर्च करून MSRDC ने नावडे फाटा येथे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या पुलासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. मात्र पूल पूर्ण होऊनही वाहतुकीसाठी संबंधित प्रशासन खुला करून देत नव्हते. त्यामुळे नावडे विभागातील भाजपचे युवा नेते दिनेश खानावकर, प्रशांत खानावकर, नावडे फेज 2 अध्यक्ष मदन खानावकर
नावडे गाव अध्यक्ष भूपेश खानावकर यांच्यासह अनेक तरुणांनी बुधवारी उद्घाटन करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करून दिला आहे. उरण तालुक्यातील माणकेश्वर समुद्रकिनारी गुरुवारी स्फोटक सदृश वस्तू समुद्रकिनारी आढळल्याने खळबळ उडाली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच ते समुद्रकिनारी दाखल झाले. दरम्यान दोन गाड्यांचा स्फोट झाल्याने किनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. समुद्रकिनारी शोध घेतला असता परिसरात 23 स्फोटक कांड्या आढळून आल्या आहेत. यावेळी मोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी माणकेश्वर किनाऱ्याची पाहणी केली. मोठ्या प्रमाणात आढळून आलेल्या स्फोटक कांड्यांमुळे नवी मुंबईच्या बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र या स्फोटक कांड्या जहाजावर धोक्याची सूचना देण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अभिजित मोहिते यांनी सांगितले आहे. दरम्यान नागरिकांना शांतता राखून सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर घर जल या योजनेअंतर्गत पळसवे येथे नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन गुरुवारी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी आमदार महेश बालदी यांनी मी पाठपुरावा केलेल्या विकास कामांचे श्रेय घेण्याचे काम इतर राजकीय मंडळी करत आहेत. आपण भारतीय जनता पक्ष म्हणून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर राहू आणि उरण मतदारसंघाचा चेहरा बदलण्याचे काम करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पळसपेचे सरपंच चंद्रकांत भोईर, उपसरपंच सपना वारके, पळसपे भाजप अध्यक्ष सुनील गवंडी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. बंगालच्या उपसागरात तयार झालेला असानी चक्रीवादळाचा प्रभाव देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये दिसून येत आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू आणि लगतच्या राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आला. वादळामुळे अनेक विमानांची उड्डाणंही रद्द करण्यात आली आहेत. दरम्यान महाराष्ट्रात देखील वादळी वारे आणि विजांसह काही ठिकाणी मध्यम पाऊस तसेच तुरळक ठिकाणी मुसळधार सरी पडण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याचा पाठपुरावा करणाऱ्या संभाजीराजे भोसले यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा निर्णय जाहीर केला आहे. या वर्षीची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढणार आहे. जे 29 अपक्ष आमदार आहेत त्यांनी मोठ्या मनाने फक्त छत्रपतींचा वंशज म्हणून नाही तर माझी कार्यपद्धती पाहून पाठिंबा द्यावा. माझ्या कामाची दखल घेऊन तुम्ही मला राज्यसभेत पाठवावे अशी विनंती मी सर्वपक्षीय नेत्यांना करतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांना मानणाऱ्या सगळ्यांना संघटित करण्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण स्वराज्य संघटना स्थापन करणार असून यासाठी मी राज्याचा दौरा करणार आहे असे सांगितले. रामाच्या चरणी जो जात असेल त्याला जाऊ द्यावे, विरोध करण्याचे काहीच कारण नाही असा सल्ला देताना राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे समर्थन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. नाशिकमध्ये गोदावरी सन्मान सोहळ्यानिमित्त झाले असता ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की राज यांनी राज्य सरकारकडून अपेक्षा ठेवू नये. जे सरकार हनुमान चालिसा म्हणण्याचे फक्त घोषित केल्यानंतर खासदार आमदारांवर देशद्रोहाचा गुन्हा लावून त्यांना जेलमध्ये ठेवते त्या सरकारकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. राज्य सरकार विरोधात आम्ही लढत आहोत. राज ठाकरे यांनी देखील लढावे असा सल्ला त्यांनी दिला. ओबीसी आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिल्यानंतर पुढील 15 दिवसात या निवडणुकीसंदर्भात अधिसूचना काढण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. त्यानंतर राज्यात लवकरच 2 टप्प्यात निवडणुकांचे बिगुल वाजेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुका प्रलंबित राहिल्या आहेत. राज्यातील या निवडणुका 2 टप्प्यांमध्ये घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. या निवडणुकांमध्ये एकूण 14 महापालिका आणि तब्बल 25 जिल्हा परिषदा असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे यांना पदोन्नती मिळाल्याने त्यांची बदली नगर परिषद प्रशासन सचिवालय मुंबई येथे झाली. त्यांचा निरोप समारंभ आणि मुख्य लेखापरीक्षक निलेश नलावडे यांचे स्वागत गुरुवारी मुख्यालयात आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. या निरोप समारंभास अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक संचालक नगर रचनाकार ज्योती कवाडे, उपायुक्त कैलास गावडे, कल्पिता पिंपळे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखापरीक्षक विनयकुमार पाटील, लेखाधिकारी डॉ. संग्राम वोरकाटे यांच्यासह पालिकेतील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.